नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निशिकांत पवार। आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला 4 मेचे महत्त्वाचे करंट अफेअर प्रश्न उत्तर माध्यमातून बघायचे आहेत। आपण थोडंसं पाठीमागं आहोत, जास्तच पाठीमागं आहोत, पण लवकरच तुमच्यापर्यंत सगळेच लेक्चर मिळून जातील। डायरेक्टली पहिल्या प्रश्नाला बघूयात आपण। खालीलपैकी कोणत्या देशाच्या राष्ट्रपतींनी राज्यघटनेचे पुनर्लेखन करण्यासाठी सार्वमत जिंकले आहे? आता या प्रश्नाचा अर्थ काय होतो की पर्टिक्युलर असा एक देश आहे की ज्या देशाचं कॉन्स्टिट्यूशन रिराईट केलं जाणार आहे, पुन्हा एकदा लिहिलं जाणार आहे। समजा काही त्रुटी असतील तर त्या दूर केल्या जातील, काही नवीन घटक जसं की समानता, महिला अधिकार, मानवी हक्क, स्वातंत्र्य, लैंगिक समानता, आर्थिक वृद्धी, समृद्धी अशा गोष्टी ॲड केल्या जातील कॉन्स्टिट्यूशनमध्ये। तर याच्यासाठी म्हणून कॉन्स्टिट्यूशन रिराईट केलं जाणार आहे, आणि ह्या रिराईट करण्याच्यासाठी म्हणून इलेक्शन्स घेतले जातील की परवानगी आहे का बाबा, सगळ्यांचं बहुमत आहे का कॉन्स्टिट्यूशन पुन्हा नव्याने लिहिलं जावं याच्यासाठी म्हणून। तर या प्रक्रियेसाठी हे जे याच्यातली इलेक्शन जी प्रक्रिया आहे, सार्वमत जे घेतलं जाणार आहे, तर ते सार्वमत घेण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाला यांनी आमंत्रण दिलं होतं। ओके, म्हणजे जो देश आहे त्यांनी असं त्यांचं कॉन्स्टिट्यूशन रिराईट करणार आहेत, आणि कॉन्स्टिट्यूशन रिराईट करण्यासाठी किती लोकांचं मत आहे, सहमत आहे का, तर हे बघण्यासाठी इलेक्शन्स घेतले जाणार। त्या इलेक्शनमध्ये पर्टिक्युलर त्या देशाचे राष्ट्रपती जिंकलेत सुद्धा, पण ते इलेक्शन आपल्या भारतीय निवडणूक आयोगाकडून कंडक्ट केले गेलेले आहेत। तर हा घटक इथं महत्त्वाचा आहे। ओके, आता तो देश नेमका कोणता आहे, उत्तर काय या प्रश्नाचं, तर तो आहे उझबेकिस्तान, पर्याय क्रमांक 3। ठीक आहे, याचं बॅकग्राऊंड मी तुम्हाला सांगितलं की भारतीय निवडणूक आयोगाचं इथे इन्व्हॉल्वमेंट होतं, यांचं जे कॉन्स्टिट्यूशन रिराईट केलं जाईल तर त्याच्यासाठी म्हणून सार्वमत घेण्यात आलं, आणि ते भारतीय निवडणूक आयोगाकडून करण्यात आलेलं आहे, म्हणून हा मुद्दा आपल्या एक्झामसाठी महत्त्वाचा आहे। ओके, उझबेकिस्तानचे जे राष्ट्रपती आहेत त्यांचं नाव आहे मिर्झियायेव। तर मिर्झियायेव यांनी असं म्हटलेलं आहे की नवीन घटनेमध्ये मानवी हक्क, स्वातंत्र्य, लैंगिक समानता, आर्थिक वाढ, समृद्धी, त्याचबरोबर महिला अधिकार, समानता, प्रेस फ्रीडम, तर या गोष्टींकडे लक्ष केंद्रित केलं जाणार आहे, याच्यावरती भर दिला जाईल। त्याचबरोबर नवीन या संविधानामध्ये अशी पण तरतूद असेल की त्यामुळे राष्ट्रपती हे सलग 2 वेळेस राष्ट्रपती बनतील, त्यांचा कार्यकाल हा 7 वर्षांपर्यंत वाढणार आहे। तर या सुद्धा तरतुदी नवीन कॉन्स्टिट्यूशनमध्ये असतील। हा देश कोणता आहे, तर उझबेकिस्तान, लक्षात ठेवायचं आहे। आता मॅपमध्ये आपण बघूयात उझबेकिस्तान नेमका कुठं आहे। तर इथं हा जो मॅप आहे याच्यामध्ये आपल्याला आपला भारत देश दिसतोय, आशिया खंड आहे, मिडल ईस्ट आहे, युरोप, आफ्रिका, हे सगळे इतर प्रदेश दाखवलेले आहेत। भारतापासून वायव्येला जर तुम्ही बघितलं तर अफगाणिस्तानच्या बाजूला असलेला हा देश तो म्हणजे उझबेकिस्तान। अफगाणिस्तानसोबत अगदी छोटीशी बॉर्डर त्याची शेअर होती आहे। उझबेकिस्तानच्या मॅपमध्ये जर बघाल तर त्याचे शेजारील देश कोणते आहेत, तर उझबेकिस्तानच्या पश्चिमेला आणि उत्तरेला कझाकस्तान आहे। ओके, आणि त्याच्या पूर्वेला तजाकिस्तान, किर्गिस्तान आहे, त्याचबरोबर त्याच्या दक्षिणेला अफगाणिस्तान आणि तुर्कमेनिस्तान या देशांच्या सीमा लागून आहेत। ठीक आहे, इथं यामध्ये जो समुद्र पण दिसतो ना तुम्हाला, तो आहे अरल समुद्र, अरल सी। एक्झाममध्ये अरल सीवरती क्वेश्चन्स येऊन गेलेले आहेत, म्हणून मी तुम्हाला हे सी किंवा हा समुद्र नेमका कुठे हा दाखवतोय। तर हा उझबेकिस्तान आणि कझाकिस्तानच्या मध्ये असलेला हा अरल सी लक्षात ठेवा। ओके, उझबेकिस्तानची जी राजधानी आहे ती आहे ताशकंद, आणि इथलचं जे चलन आहे तर ते आहे उझबेकिस्तानी सोम। तर हे उझबेकिस्तानचं चलन आहे, लक्षात ठेवायचं आहे। पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या राज्याने अल्पसंख्याक कार्य संचालनालयाची स्थापना केली? म्हणजे असं एक अल्पसंख्याकांसाठी स्वतंत्र असं एक ॲडमिनिस्ट्रेशन असणार आहे, तर ते पर्टिक्युलर राज्य कोणतं, तर ते राज्य आहे नागालँड। ओके, नागालँड सरकारनी नवीन अल्पसंख्याक व्यवहार संचालनालय सुरू केलेलं आहे किंवा तयार केलेलं आहे नागालँड सरकारकडून। अल्पसंख्याकविषयी जे काही व्यवहार असतील, इतर जे काही त्यांच्या शैक्षणिक रिलेटेड घडामोडी, आर्थिक पायाभूत सुविधा, विशेष गरजा, तर या सगळ्या गोष्टी ह्या या संचालनालयाच्या अंतर्गत केंद्रित केलेल्या आहेत। ठीक आहे, मग वेगवेगळ्या ज्या काही या योजना असतील, जसं की सबसिडीज रिलेटेड काही योजना किंवा स्कॉलरशिप, शिष्यवृत्ती संदर्भातच्या योजना अल्पसंख्याकासंबंधीच्या, तर या संचालनालयाच्या मार्फत त्या चालवल्या जातील। ठीक आहे, आता नागालँड नेमका कुठे आहे आपला, तर आपल्या ईशान्य भारतातलं एक महत्त्वाचं राज्य। इथं तुम्हाला ईशान्य भारताचा आपला मॅप दिसतोय, आणि ईशान्य भारतातलं सगळ्यात मोठं राज्य कुठलं आहे, तर ते आहे आसाम। आणि आसामच्या अगदी चिटकून असलेलं राज्य आहे ते म्हणजे नागालँड। जर तुम्ही आसामच्या थोडं पूर्वेला बघाल तर इथं तुम्हाला नागालँड हे राज्य दिसतंय। नागालँड राज्याचा पर्टिक्युलर जर मॅप बघितला
तर याच्या उत्तरेला आसाम आणि अरुणाचल प्रदेश या दोन्ही राज्यांची सीमा लागून आहे. नागालँडच्या पूर्वेला आहे म्यानमार हा देश, दक्षिणेला आहे मणिपूर हे राज्य. ओके, नागालँडमध्ये महत्त्वाचं असे जे एक राष्ट्रीय उद्यान आहे त्याचं नाव आहे इंटांकी. इंटांकी राष्ट्रीय उद्यान हे नागालँडमधलं प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान. आणि इथं महत्त्वाच्या अशा तीन प्रमुख नद्या आहेत, यांची नावं लक्षात ठेवायची. एक आहे डोयांग, दुसरी टीजू आणि जुगकी. तर ह्या तीन प्रमुख नद्या आहेत ज्या नागालँडमधून पास होत आहेत आणि याच्यामधून बरंचसं नागालँडला पाण्याची गरज ह्या नद्यांमधून भागवली जाते. डोयांग, टीजू आणि जुगकी. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक 2022 कोणता देश प्रथम क्रमांकावरती आहे? तर जागतिक प्रेस स्वातंत्र्य म्हणजे वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स, याच्यामध्ये नेहमीप्रमाणे नॉर्वे हा देश पहिल्या स्थानावरती आहे. हा जो काही वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स जो आहे, जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक, तो रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर यांच्याकडून प्रकाशित केला जातो. रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर ही 2002 दरवर्षी अशा प्रकारचा अहवाल प्रकाशित करते, ज्यामध्ये साधारण 180 देशांच्या प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याची मोजमापन केलं जातं. 180 देशांचा निर्देशांक बनवणारी ही एक संस्था आहे आणि पत्रकारांना उपलब्ध असलेल्या स्वातंत्र्याच्या आधारावरती त्या देशाला रँकिंग दिलं जातं. मग त्यामध्ये भारताची जर क्रमवारी तुम्ही बघाल तर भारत हा 161 स्थानावरती आहे, जे आपण मागच्या वर्षीच्या रिपोर्टमध्ये 150 स्थानावरती होतो, या वर्षीच्या रिपोर्टमध्ये आपण 161 स्थानावरती पोहोचलो, म्हणजे 11 स्थानांची आपली घसरण झालेली आहे. इवन पाकिस्तानसुद्धा आपल्या पुढे, पाकिस्तानचा रँक आहे 150 आणि मागच्या वर्षीच्या रिपोर्टमध्ये पाकिस्तान हा 157 स्थानावरती होता. पाकिस्तानची रँकिंग इथं सुधारलेली आहे, 7 अंकांनी प्रगती झाली आहे. कारण ऑब्व्हियस आहे की पाकिस्तानमधलं जे सध्याचं गव्हर्नमेंट आहे हे वेस्ट अलाईन गव्हर्नमेंट आहे जास्त, म्हणजे US फेवरमधलं गव्हर्नमेंट आहे. बरोबर, ते मग त्यांच्या हिशोबाने रँकिंग त्याचं चेंज करतायत की आता हां आता इथं चांगलं आम्हाला, म्हणजे आमच्या सोयीचं गव्हर्नमेंट असल्यामुळं आता इथं सगळं फ्रीडम वगैरे व्यवस्थित आहे. ठीक आहे, तर असा त्यांचा छुपा अजेंडा असतोच. तर हे जे रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर आहे ना, त्यांच्या वेबसाईटवरती तुम्ही जा. वेबसाईटवरती गेल्यावरती पर्टिक्युलर भारताबद्दलचा जो रँक दाखवला आहे त्याच्यामध्ये जर भारताच्या मॅपवरती तुम्ही क्लिक कराल तर बऱ्याचशा गोष्टी तुमच्या आपोआप क्लिअर होतील. भारताचा मॅप त्यांनी कसा दाखवला आहे, जम्मू काश्मीर कुठं दाखवला आहे, आसाम अरुणाचल प्रदेशचा भाग कुठं दाखवला आहे, या गोष्टींवरून या ऑर्गनायझेशनचा बायसपणा तुम्हाला समजून येईल. ठीक आहे, बाकी आपल्याला एक्झाममध्ये तर याच्यावरती क्वेश्चन येतातच, म्हणून नॉर्वे, आयलँड आणि डेन्मार्क हे अनुक्रमे पहिल्या 3 स्थानावरचे असलेले देश आहेत, हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. खालच्या स्थानांवरती बघाल तर नॉर्थ कोरिया सगळ्यात खाली, त्याच्यावरती आहे चीन आणि त्याच्यावरती व्हिएतनाम. तर हे पण 3 क्रमवारी लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, आता आपण नॉर्वे कुठं आहे नेमका मॅपमध्ये ते पण बघूयात, कारण नॉर्वे हा या रँकमध्ये पहिल्या स्थानावरती आहे. इथं जर तुम्ही हा मॅप बघितला तर तो संपूर्ण जगाचा मॅप दाखवलेला आहे. इथं ग्लोबचा मॅप आहे, या ग्लोबमध्ये युरोपच्या अगदी वरच्या टोकावरती असलेला हा जो काही प्रदेश रेड दाखवलेला तो आहे नॉर्वे. आणि नॉर्वेला जर चिटकून असलेला देश बघाल तर तो आहे स्वीडन, त्याचबरोबर फिनलँड. या दोन्ही देशांची सीमा नॉर्वेला लागूनच आहे. ठीक आहे, नॉर्वेची जी राजधानी आहे ती म्हणजे ओस्लो, जिथं नोबेल पीस प्राईज पण दिला जातो, हे पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे. नोबेल पीस प्राईज हा ओस्लोला दिला जातो, नॉर्वेच्या राजधानीच्या ठिकाणी. आणि नॉर्वेमध्ये जे चलन वापरलं जातं ते आहे क्रोन, नॉर्वेजियन क्रोन. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूयात आपण. लाइप्झिग बुक प्राईज 2023 कोणी जिंकले? लाइप्झिग हा एक लिटरेचर रिलेटेड पुरस्कार दिला जातो जर्मनीकडून, आणि हा जो पुरस्कार आहे हा यावर्षी मारिया स्टेपनोवा यांनी जिंकलेला आहे. मारिया स्टेपनोवा या एक ज्यूइश लेखिका आहेत, रशियन ओरिजिनच्या आहेत, आणि त्यामुळे रशियातून म्हणजे त्यांना तडीपार करण्यात आलं आहे आणि त्याच्यानंतर त्या आता सध्या जर्मनीमध्ये निर्वासित म्हणून जगत आहेत. आता त्यांना प्रतिष्ठित हा लाइप्झिग बुक प्राईज देण्यात आलेला आहे. हा त्यांच्या कोणत्या पुस्तकांसाठी किंवा कोणत्या खंडासाठी? तर गर्ल्स विदाउट क्लोथ्स हे नावाचं त्यांचं एक कविता खंड आहे, या खंडासाठी म्हणून त्यांना लाइप्झिग बुक प्राईज 2023 देण्यात आलेलं आहे. ठीक आहे, तर पुस्तकाचं किंवा त्यांच्या काव्य खंडाचं नाव लक्षात ठेवा, गर्ल्स विदाउट क्लोथ्स. ठीक आहे, आता लाइप्झिग बुक पुरस्कार जो आहे ना हा जर्मनीतला सर्वात प्रतिष्ठित असा साहित्य पुरस्कार मानला जातो. 1994 दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो, ज्यामध्ये 20,000 युरोचं बक्षीस सुद्धा दिलं जातं. ठीक आहे,
जर्मनी नेमकं मॅपमध्ये कुठं आहे? तर इथं या मॅपमध्ये जर तुम्ही ग्लोबचा मॅप बघितला, पृथ्वीचा जर मॅप बघितला, तर युरोपमध्येच हा असलेला एक रेड डॉट जो दाखवला आहे तो आहे जर्मनी. आणि या मॅपमध्ये तुम्हाला जर्मनी आणि त्याचे शेजारचे देश प्रॉपर दिसतील. जसं की जर्मनीच्या उत्तरेला आहे डेन्मार्क, डेन्मार्कसोबत बॉर्डर शेअर होतीये. जर्मनीच्या पूर्वेला आहे पोलंड, त्याचबरोबर चेक रिपब्लिक. त्याच्यानंतर आहे ऑस्ट्रिया, ऑस्ट्रेलिया नाही, ऑस्ट्रेलिया सेपरेट खंड आहे, हा आहे ऑस्ट्रिया ज्याची राजधानी आहे व्हिएन्ना, ठीक आहे. त्यानंतर जर्मनीच्या दक्षिणेकडं स्वित्झर्लंड या देशाची सीमासुद्धा लागून आहे, फ्रान्सची सीमासुद्धा जर्मनीला लागून आहे, एक छोटासा देश आहे लक्झमबर्ग, त्याची सीमा जर्मनीला लागूनच आहे. त्याचबरोबर लक्झमबर्गच्या वरती आहे बेल्जियम आणि जर्मनीच्या पश्चिमेकडं नेदरलँडची सुद्धा सीमा लागून आहे, हे माहिती असायलाच पाहिजे. जर्मनी हा देश युरोपमधला असा देश आहे की ज्या देशाला समुद्र किनारपट्टी सुद्धा लाभली आहे, आणि बाल्टिक समुद्र आणि त्याचबरोबर नॉर्थ सी या दोन्ही समुद्रांच्या सीमा जर्मनीला लाभल्यात. ओके, युरोपमध्ये फार कमी देश आहेत ना, बरेचसे युरोपमधले जे देश आहेत हे लँडलॉक कंट्री आहेत, पण इथं जर्मनीला बाल्टिक सी आणि नॉर्थ सी या दोन्ही समुद्रांच्या सीमा लागून आहेत, हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ठीक आहे, तर या मॅपमधून तुम्हाला जर्मनीविषयीची माहिती समजली असेल. पुढचा प्रश्न आहे, फोर्ब्सच्या 2023 सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत खालीलपैकी कोण अव्वल आहे? तर फोर्ब्सची अशी एक यादी प्रकाशित झाली आहे आणि त्यांनी कमाईनुसार खेळाडूंची क्रमवारी प्रकाशित केली आहे. तर सगळ्यात जास्त जी कमाई आहे 2023 लिस्टमध्ये, तर ती आहे क्रिस्टियानो रोनाल्डो यांची, आणि ते या यादीत, फोर्ब्सच्या या यादीमध्ये पहिल्या स्थानावरती आहेत. विशेष म्हणजे इथं जे पहिले 5 खेळाडू आहेत, 5 पैकी 3 खेळाडू हे फुटबॉल खेळाशी रिलेटेड आहेत. त्यामध्ये रोनाल्डो पहिल्या स्थानावरती, त्याखालोखाल दुसऱ्या स्थानावरती आहे मेसी, अर्जेंटिनाचा कॅप्टन आहे ज्यांनी रिसेंटली वर्ल्ड कप सुद्धा जिंकला आहे. त्यानंतर आहे एम्बापे, एम्बापे म्हणजे फ्रान्सचा कॅप्टन, अर्जेंटिना आणि फ्रान्समध्येच फायनल झाली होती ना, ज्याच्यामध्ये अर्जेंटिना जिंकलेला आहे, म्हणजे मेसीची टीम जिंकली होती. ठीक आहे, एम्बापे तिसऱ्या स्थानावरती आहे. ठीक आहे, आता इथं तुम्हाला विराट कोहली सुद्धा नाव दिसतंय, तर या यादीमध्ये विराट कोहली कितव्या स्थानावरती आहे ना हे तुम्ही मला कमेंट करून कळवा. थोडंसं सर्च करा, इंटरेस्टिंग नावं तिथं तुम्हाला बघायला मिळणार आहेत. तर विराट कोहली सुद्धा या रँकमध्ये कितव्या स्थानावरती आहे हे मला कमेंट करून कळवा. खालीलपैकी कोणत्या राज्याने मे 2023 राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन करण्यास मान्यता दिली आहे? अतिशय महत्त्वाचं हे विकास महामंडळ असणार आहे, ज्यामधून राज्याच्या ज्या पायाभूत सुविधा आहेत जसं की रस्ते, त्यांच्या विकासावरती जास्त लक्ष दिलं जाईल, आणि अशा प्रकारचं एक स्वतंत्र महामंडळ असणारे पायाभूत सुविधा विकास महामंडळ जे आपल्या महाराष्ट्र राज्याने स्थापन करण्यासाठी परवानगी दिलेली आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, महाराष्ट्र. रस्त्यांची गुणवत्ता आणि त्याची प्रॉपर देखभाल केली घेतली जावी दुरुस्तीसाठी म्हणून राज्य शासनाने स्वतंत्र असं महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यासाठी 100 कोटी बजेट हे अलॉकेट केलं जाईल. ठीक आहे, ज्यामध्ये शासनाचा 51% वाटा असणार आहे, तो टप्प्याटप्प्याने दिला जाईल. आपल्या राज्यामधल्या साधारण 3 लाख किलोमीटर रस्त्यांची, म्हणजे किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची देखभाल या महामंडळाच्या अंतर्गत केली जाणार आहे. 1 लाख किलोमीटरचे जे प्रमुख रस्ते आहेत, जे प्रमुख जिल्ह्यांना जोडणार आहेत, तर अशा रस्त्यांची देखभाल आणि दुरुस्ती ही कायमस्वरूपी पद्धतीने या महामंडळाच्या माध्यमातून केली जाईल. ठीक आहे, आपल्या महाराष्ट्राचा आपण जर मॅप बघितला, आपल्या महाराष्ट्राच्या वायव्येला गुजरात राज्य आणि त्याचबरोबर दादरा नगर हवेली हे केंद्रशासित प्रदेशसुद्धा आहेत. उत्तरेला आपल्या मध्य प्रदेशची सीमा लागून आहे, पूर्वेला छत्तीसगड, आग्नेयेला तेलंगणा या राज्याची सीमा लागून आहे, आणि दक्षिणेला कर्नाटक आणि गोवा या राज्यांची सीमा लागून आहे. महाराष्ट्रामध्ये जे प्रमुख राष्ट्रीय उद्यान आहेत इथं तुम्हाला या मॅपमध्ये दाखवलेले आहेत, हे व्यवस्थितपणे बघा. राष्ट्रीय उद्यान आणि तो पर्टिक्युलर कुठल्या जिल्ह्यामध्ये येतं याच्यावरती मॅच दी पेअरमध्ये क्वेश्चन येतात, त्यावेळेस तुम्हाला ह्या इन्फॉर्मेशनची मदत होणारच आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीची जागतिक बँकेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे? तर वर्ल्ड बँकेचे जे पुढचे प्रेसिडेंट असतील ते आहेत आपले इंडियन ओरिजिन, ज्यांचं नाव आहे अजय बंगा. अजय बंगा हे सध्या मास्टर कार्ड या कंपनीचे सीईओ सुद्धा आहेत, अध्यक्ष म्हणून सुद्धा ते 5 वर्ष कार्यकाळ सांभाळत होते, पण आता सध्या ते वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष म्हणून पुढचा 5 वर्षांचा कार्यकाळ बघणार आहेत. फेब्रुवारी 2023 शेवटाला
अमेरिकेचे जे अध्यक्ष आहेत जो बायडन यांनी अजय बग्गा यांच्या नावावरती स्वाक्षरी केली आहे, म्हणजेच जो बायडन यांनी या अजय बग्गांची नियुक्ती केलेली आहे. ठीक आहे. वर्ल्ड बँकेचे जे सध्याचे प्रमुख आहेत ते म्हणजे डेव्हिड मालपास, आणि त्यांच्या जागेवरती आता एकमात्र व्यक्ती जे त्यांची जागा चेंज करतात ते आहेत अजय बग्गा. ओके. अजय बग्गा यांना बरेचसे प्रतिष्ठित पुरस्कार मिळालेत, जसं की 2012 त्यांना फॉरेन पॉलिसी असोसिएशनचं मेडल मिळालेलं आहे. 2016 आपल्या राष्ट्रपतींनी पद्मश्री पुरस्कारसुद्धा अजय बग्गा यांना दिलेला आहे. ठीक आहे. इथं पर्यायामध्ये इतरही दोन महत्त्वाचे व्यक्तींची नावं दिलेली आहेत. पहिले व्यक्ती आहेत ते म्हणजे मासात्सुगा असाकावा. तर हे जे व्यक्ती आहेत हे आपल्या एशियन डेव्हलपमेंट बँकेचे 10वे अध्यक्ष आहेत, 10th प्रेसिडेंट आहेत ते. ठीक आहे. असाकावा हे लक्षात ठेवा, जे की आपल्या एशियन डेव्हलपमेंट बँकेचे 10वे प्रेसिडेंट आहेत. आणि त्याचबरोबर इथं जे डेव्हिड मालपास हे जे आहेत तर ते 2019 सध्याचे वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. ठीक आहे. आता या प्रश्नाच्या माध्यमातून ना जगातल्या प्रमुख अशा 4 ज्या आर्थिक संस्था आहेत त्यांच्याविषयीची माहिती आपण जाणून घेऊ. पहिली महत्त्वाची आर्थिक संस्था ती म्हणजे IMF. IMF म्हणजेच इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, ज्याचं हेड ऑफिस हे वॉशिंग्टन DC या ठिकाणी अमेरिकेमध्ये. स्थापना याची 1945 झाली होती आणि याची जी पॅरेंट ऑर्गनायझेशन जी आहे तर ती म्हणजे युनायटेड नेशन्स. त्यानंतर दुसरी महत्त्वाची आंतरराष्ट्रीय संघटना ती आहे जागतिक बँक, वर्ल्ड बँक. याचं हेड ऑफिससुद्धा वॉशिंग्टन DC अमेरिकेमध्ये. याची स्थापना ही ब्रेटन वुड्स कराराच्या अंतर्गत 1944 करण्यात आली होती. ब्रेटन वुड्स कराराच्या अंतर्गत ही जी वर्ल्ड बँक ही संस्था स्थापन केली होती हे लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर एशियन डेव्हलपमेंट बँक ज्याचं हेड ऑफिस आहे फिलिपिन्समध्ये, याचे अध्यक्ष आहेत असाकावा आणि याची स्थापना ही 19 डिसेंबर 1966 करण्यात आली होती. त्याचबरोबर चौथी महत्त्वाची आंतरराष्ट्रीय संस्था आहे, आर्थिक संस्था आहे, ती म्हणजे न्यू डेव्हलपमेंट बँक. ही आपली ब्रिस्क बँक म्हणून सुद्धा ओळखली जाते. न्यू डेव्हलपमेंट बँक ज्याला NDB म्हणतात, ह्याचं हेड ऑफिस शांघाई चीन या ठिकाणी आहे. आणि ह्याची जी संस्थापक संघटना किंवा पॅरेंट ऑर्गनायझेशन ती म्हणजे ब्रिस्क. ह्याची स्थापना अगदी रिसेंटली 15 जुलै 2014 करण्यात आलेली आहे. ओके. तर ह्या काही आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या आर्थिक संस्थांविषयीची आपण माहिती जाणून घेतली आहे. आय होप ही इन्फॉर्मेशन तुम्ही लक्षात ठेवाल. अशाच पद्धतीने इन्फॉर्मेशन आपण पुढच्या येणाऱ्या लेक्चरमध्ये सुद्धा कम्प्लीट करू. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.